जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या आढाव्याची बैठक आपण या ठिकाणी घेतली आहे मुळात जलयुक्त शिवार ही जी योजना आपण दोन हजार चौदाच्या शेवटी किंवा दोन हजार पंधराला सुरू केली त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की राज्यामध्ये जलसंधारणाच्या अनेक योजना चालत होत्या जवळजवळ त्यावेळी बारा वेगवेगळ्या योजना जलसंधारणाच्या चालत होत्या वेगवेगळ्या एजन्सीज त्या योजना चालवत होत्या कुठेही एकात्म अशा प्रकारचा विचार नव्हता आणि कॉर्डिनेशन देखील नव्हतं आणि परिणामी ज्याला जेवढे फंड्स मिळाले तेवढं त्यांनी काम करायचं आणि सगळी कामं अर्धवट राहायची आणि त्याचवेळी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी प्रयोग केले होते पोपटराव पवारांचा उल्लेख झाला त्यांचा प्रयोग होता शिरपूरचा पॅटर्न होता कुठे अण्णा हजारेंचा पॅटर्न होता की जे दुष्काळातही अत्यंत यशस्वी अशा प्रकारचे पॅटर्न होते आणि म्हणून मग आपण या सगळ्या योजनांचा कॉन्व्हर्जन्स हा एका योजनेमध्ये करायचा निर्णय केला आणि हा कॉन्व्हर्जन्स करताना जे काही वेगवेगळे जलसंधारणाचे पॅटर्न्स तयार झाले होते त्या त्या एरियाप्रमाणे त्या पॅटर्न्सचा देखील विचार कसा याच्यामध्ये करता येईल तो आपण त्याच्यामध्ये विचार करून त्याचाही कॉन्व्हर्जन्स केला त्यामुळे कॉन्व्हर्जन्स ऑफ स्कीम्स हा विषय झाल्याबरोबर कॉन्व्हर्जन्स ऑफ फंड्स असा विषय देखील त्या ठिकाणी झाला आणि मग त्यातलं तिसरं माझं मत असं आहे की त्याच्या यशस्वीतेचं सगळ्यात मोठं कारण काय होतं तर आपण कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड केलं आणि जलयुक्त शिवार करता जिल्हाधिकारी जे आहेत यांच्या अंतर्गत सगळे विभाग जिल्ह्यातले जे जलसंधारणामध्ये काम करत आहेत त्या सगळ्या विभागांना त्यांच्या अंतर्गत आणलं सो कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड झाला आणि या तीन गोष्टी करून त्याच्यानंतर मग आपण ही कामं सुरू केली आणि त्यामुळे कुठेही एजन्सीचा प्रॉब्लेम गेला नाही कुठेही हा ऐकत नाही किंवा तो विभाग मागे पडतोय तो विभाग करत नाही अशी परिस्थिती राहिली नाही आणि वेगानं काम आपण करू शकलो त्याच वेळी आपण त्याचाच एक भाग म्हणून मग गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना आणली जी अत्यंत यशस्वी झाली आणि प्रचंड रिस्पॉन्स हा या सगळ्या योजनेमध्ये आपल्याला मिळाला आणि मग जसं मग अशी नंदकुमार साहेबांनी सांगितलं की तत्व एकच की जलपरिपूर्ण एखाद गाव म्हणजे काय तर तिथली ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्या गावाला पिण्याच्या पाण्याकरता इतर करता आणि सिंचना करता जी काही मागणी असेल ती मागणी त्या गावातच पूर्ण झाली पाहिजे तेवढं पाणी आपण थांबवू शकलो पाहिजे तेवढी स्ट्रक्चर्स आपण तयार करू शकलो पाहिजे तेवढं आपण पाणी मुरवू शकलो पाहिजे अशा प्रकारची याच्या पाठीमागची कॉन्सेप्ट होती आणि मग फायनली जो काही आपण निर्णय केला त्यात एक्झिट प्लॅन देखील आपण तयार केला की एखादा गाव हे जलपरिपूर्ण झालंय म्हणजे काय झालंय तर त्याचा एक एक्झिट प्रोटोकॉल तयार केला की ज्या एक्झिट प्रमाणे जी गावं त्यात बसत त्या गावांची कामं पूर्ण झाली अशी समजायची आणि इतर गावांनी राहिलेली कामं पूर्ण करायची अर्थातच हे देखील आपल्या लक्षात आलं की कामं पूर्ण होतच नाहीत कारण जसं पाणी आलं तसं क्रॉपिंग पॅटर्न लोकांनी बदलला दुबार पीक लोक घ्यायला लागली पण आपल्याला ते अपेक्षित होतं म्हणजे वी वॉन्टेड दॅट टू हॅपन की जिथे सिंगल क्रॉपिंग आहे तिथे डबल क्रॉपिंग लोकांनी घेतलं पाहिजे आपल्या मनातच होतं त्यामुळे थोडी डिमांड देखील पाण्याची वाढली या सगळ्या योजनेमध्ये सगळ्यात मोठा फायदा काय झाला असेल तर गाव जाग झालं गावामध्ये एक स्पिरिट तयार झाला कारण ही लोकसहभागाची योजना होती म्हणजे इन मॉनेटरी टर्म्स जलयुक्त शिवार वन मध्ये जे गव्हर्नमेंट इतर कॉन्ट्रीब्युशन आहे ते जर क्वांटिफाय केलं तर इट इज अराउंड सेवन टू एट हंड्रेड करोर्स जे मला वाटत नाही की स्वातंत्र्यानंतरच्या कुठल्याही योजनेमध्ये इतकं कॉन्ट्रीब्युशन हे लोकांकडनं कुठल्याही योजनेला आलं असेल याच कारण त्यातनं गावाचा स्वाभिमान जागृत झाला गावाचा आत्मविश्वास जागृत झाला आणि मग त्याला सपोर्ट करणारे अनेक एनजीओ म्हणजे भारतीय जन संघटना असेल किंवा आमिर खान यांचा वॉटर कप असेल किंवा अजून नाना पाटेकर यांची नाम संघटना असेल यांनी त्याला ग्लॅमर आणलं आणि ते ग्लॅमर आल्यामुळे एक हेल्दी कॉम्पिटिशन देखील त्यातनं सुरू झाली की आमचं गाव आम्ही ज्याला स्वयंपूर्ण करू मला आठवतं की मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जायचो आणि गावच्या गाव हजार हजार दोन दोन हजार, हजार लोक सकाळी चार वाजतापासून कामाला लागले असायचे सकाळी चार ते बारा एक दोन वाजेपर्यंत लोक काम करायचे त्यामुळे एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस तयार झाला की हे आपलं आहे एखादं काम जेव्हा सरकारी असतं तेव्हा त्याच्याकडे ते कोणी बघत नाही जेव्हा बिलॉंगिंगनेस तयार होतो की आपला आहे त्यावेळी त्याची व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू ते प्रोटेक्ट झालं पाहिजे ते योग्य प्रकारे झालं पाहिजे अशा प्रकारची भावना तयार करतं म्हणजे अनेक ठिकाणी तर अशी डोंगराच्या डोंगर लोक दिसायचे सीसीटी डीप सीसीटी करताना असं डोंगर माणसांनी भरलेलं दिसायचं तर हे जे चित्र तयार झालं हे लोकसहभागामुळे झालं आणि हे प्रशासनाने याला ओन केल्यामुळे झालं आणि यातनं दुसरं महत्वाचं काय झालं तर आपल्या प्रशासनाची आणि जनतेची मैत्री झाली म्हणजे एक न्यू रिलेशनशिप वी कुड डेव्हलप की ज्यातनं केवळ जलयुक्त शिवार पुरतं नाही मग जेवढ्या इतरही योजना होत्या त्या योजनांमध्ये लोकसहभाग मिळायला लागला किंवा लोकांचं पार्टिसिपेशन वाढलं लोकांचं इंट्रॅक्शन हे आपल्या सगळ्या लोकांची वाढलं आणि त्यातनं एक मोठी लोक ही उभी राहिली आता मध्यंतरीच्या काळात दोन अडीच वर्ष ते बंद होतं आता आपण पुन्हा सुरू केलंय आणि पुन्हा सुरू करताना अर्थातच कुठलंही तुम्ही ज्यावेळेस एक डिझाईन तयार करता त्यावेळी ते डिझाईन कधी परिपूर्ण नसतं ते त्यामुळे त्याचे काही लर्निंग्स होते जलयुक्त शिवार वनचे ते लर्निंग्स काही शॉर्टकमिंग्स होते काही गॅप्स होत्या काही ठिकाणी आपण अशी संधी दिली होती की ज्या संधीचा दुरुपयोग करता येईल तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे दूर करून आणि जलयुक्त शिवार टप्पा दोन हा करता येईल आणि प्लस नुसतं जलयुक्त शिवार करू नाही तर त्याच्यामध्ये जसा मगाशी नंदकुमारांनी उल्लेख केला की पाण्याचा नेमका उपयोग काय तो कसा केला पाहिजे त्याला एक स्टेपअप करणं अशा प्रकारे या जलयुक्त शिवार दोनची रचना झाली आहे त्यामुळे आता तुमच्या अशी सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मला हे लक्षात येत आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये जलसंधारण आणि कृषी विभाग हा फार्टेडली का होईना पण जो काही वेगळा झाला आहे त्यामुळे हो आता कृषी विभागाचा सहभाग यात कमी झालाय आणि मागच्या जलयुक्त एक मध्ये कृषी विभागाचा सगळ्यात मोठा सहभाग त्याच्यामध्ये होता आणि आता मला असं वाटतं की कृषी विभागाला असं वाटतं की आता यांना लोक दिले आहेत तर यांना करू द्या असं असावं म्हणजे आताच्या चर्चेतनं माझ्या लक्षात आलं आय हॅव नॉट गॉन इन टू द डिटेल्स हा तर त्यामुळे आता विल मेक अ चेंज इन द जी आर आणि कृषी विभागाचा सहभाग हा त्याच्यामध्ये एन्श्युअर करू आणि मला असं वाटतं की पुन्हा एक रिएट्रेट करावं लागेल की देर शुड बी सिंगल कमांड म्हणजे मग त्या ठिकाणी कुठल्याही विभागाचा व्यक्ती असेल तर तो जिल्हाधिकारी त्या या कार्यक्रमापुरतं त्याचे रिपोर्टिंग अधिकारी जे आहेत ते जिल्हाधिकारी आहेत असं त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण बदल करणार नाही तोपर्यंत तो तो आपल्याला सायलोजमध्ये वर्क करायची जी सवय असते त्याच्यामुळे आपण तो कॉन्व्हर्जन्स करू शकणार नाही सो मी काही आता डिटेलमध्ये पुन्हा जी आर मी सुरुवातीला वाचला होता पण आता माझ्या डोक्यात नाही येतो त्यामुळे हे जे काही शॉर्टकमिंग्स आहेत त्यातले ते आपण निश्चितपणे आपण दूर करू आणि मग ज्या आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत जसं नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काम चाललं आता त्याचं पहिला टप्पा पूर्ण झाला दुसरा टप्पा देखील आता आपल्याला वर्ल्ड बँकेने त्या दिवशी सांगितलं की पहिल्या टप्प्याच्या कामाने वी आर सॅटिस्फाईड आणि दुसरा टप्पा कदाचित तो अजून मोठा असेल तर या सगळ्या योजनांचं हे आपण आता याच्यामध्ये यावेळी करतोय त्यामुळे मला असं वाटतं की हे कॉन्व्हर्जन्स होत असताना काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यातले जे काही गावं झाली आहेत त्याच्यामध्ये रिपेअर आणि रिज्युव्हशन या दोन गोष्टींवर आपल्याला पुन्हा भर द्यायचा आहे कारण हे खरंच आहे की साधारण जलसंधारणाची कामं हो। याचं लाईफ पाच वर्षाचं असतं म्हणजे पाच वर्षात त्याचं डिसिल्टिंग हे करावंच लागतं त्यामुळे ती परिस्थिती आता पंधरा सोळाचे स्ट्रक्चर्स आहेत तर तिथे डिसिल्टिंग काही ठिकाणी लोक जागरूक असतात त्यामुळे ते करतात काही ठिकाणी नसतात म्हणजे मला आठवत मगाशी सोलापूरचं सो जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलं दोन हजार साधारण पंधरा सोळामध्ये आमच्या असं लक्षात आलं की कधीतरी झालेले अराउंड चार हजार स्ट्रक्चर्स आहेत सोलापूरमध्ये की जे स्ट्रक्चर कामातच नाही आहेत मग झाले आणि त्याच्यानंतर ते देवर नेवर मेंटेन त्यावेळेसच्या योजनेत ते योजने होऊन गेले परत डिसिल्ट केलं नाही आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणजे ओव्हर द इयर्स वीस पंचवीस वर्षात परत नवीन साईट बघितल्या आणि त्या ठिकाणी नवीन स्ट्रक्चर तयार केले मग आपण त्यातले बरेच स्ट्रक्चर्स हे रिक्लेम केले आणि ते स्ट्रक्चर्स पुन्हा रिज्युबिनेट केले तर असं आपल्याला हे जे आधी केलेले जे काही स्ट्रक्चर्स आहेत हे स्ट्रक्चर्सही कामी आले पाहिजेत म्हणजे आपण त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केली आहे ती इन्व्हेस्टमेंट आपली ही कामी आली पाहिजे तर याकरता जसं कलेक्टर नागपूरने सुचवलं तर निश्चितपणे काही अनटाईड फंड आपण त्याकरता ज्या ठिकाणी आपल्याकडे एन नाही आहेत किंवा ज्या ठिकाणी स्ट्रक्चर्ड मध्ये एखादी गोष्ट बसत नाही पण ती करणं आवश्यक आहे याकरता आपण निश्चितपणे त्याच्याकरता काही अनटाईड फंड जे आहेत ते देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू आणि आपण विशेषतः यावेळेस आपल्या जी मध्ये मला असं वाटतं की जलसाक्षरतेवर एक मोठा भर दिलेला आहे त्याची सुरुवात आपण केली पाहिजे कारण मागच्या काळात आपल्या लक्षात आलं की जलसाक्षरतेचा फायदा असा असतो की त्याच्यानंतर कंटूर मॅपिंगपासनं सगळ्या गोष्टी हे लोक करायला लागले एकदा ते शिकले की तेच साईट शोधून काढतात तेच सगळ्या गोष्टी करतात त्याच्यामुळे ही जलसाक्षरता तिथपासनं तर पाण्याचा उपयोग इथपर्यंत या सगळ्या गोष्टी थोडं याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे यावेळेस आपण जसं मग अशी कृषी विभागाच्या प्रेझेंटेशन मध्येही उल्लेख झाला मूळ साली जलसंधारण असेल सूक्ष्म सिंचन असेल पाणी वाटप असेल सामूहिक सिंचन असेल साठवण तलाव असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीचा आपण एक रिडिफाईन करून नव्याने समावेश यावेच्या या, या जी आरमध्ये आपण केलेला आहे ते मग या सगळ्या गोष्टींवर आता आपल्याला भर द्यायचा म्हणजे नॉट जस्ट मेकिंग स्ट्रक्चर्स तर त्याच्या व्यतिरिक्त पाण्याचा उपयोग म्हणजे एक स्टेप वर जायचा आहे त्या पाण्याचा उपयोग हाही थोडा समन्यायी पद्धतीने होतोय तो सूक्ष्म सूक्ष्मसिंचनानी होतोय पाणी ही जरी ईश्वराने दिलेली मोफत कमोडिटी असली तरी त्याची एक फार मोठी इकॉनॉमिक कॉस्ट आहे ती इकॉनॉमिक कॉस्ट ही जेव्हा लोकांच्या लक्षात येते त्यावेळेस पाणी वापर योग्य प्रकारे होतो आणि म्हणून ती इकॉनॉमिक कॉस्ट ही लोकांना कशी लक्षात येईल याचाही थोडा विचार आपल्याला केला पाहिजे आणि मला असं वाटतं की एक कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यामुळे आज माझी अपेक्षा अशी आहे की या बैठकीत जे लोक आहेत यांनी लिडरशिप घेतली पाहिजे आणि म्हणजे आपल्यापैकी काहींनी मागच्या काळात काम केलं असेल काहींनी नसेलही केलं काही लोक नवीनही आहे पण ज्यांनी केलं आहे त्यांचे जर अनुभव तुम्ही विचारले तर दे विल टेल यू की या पाण्याच्या कामामध्ये जेवढे आशीर्वाद मिळतात आणि याच्यामध्ये अनसीन ग्लॅमर जे आहे सीन ग्लॅमर नाही आहे अनसीन ग्लॅमर जे आहे ज्या प्रकारचा मान आणि सन्मान याच्यामध्ये मिळतो तो वेगळ्या प्रकारचा आहे आणि एकदा हे लोकसभेत गेलं की इतक्या मोठ्या प्रमाणात एन जी आणि कॉर्पोरेट्स याच्यामध्ये उतरतात कारण सगळ्यांचं मॅन्डेट आहे आणि हे सगळ्यांच्या मनाला भावणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला केवळ पोचावं लागतं मागच्या काळात आता आपण बघितलं वर्धा जिल्ह्यामध्ये नदीच्या नदी ही त्या ठिकाणी बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काम केलं संभाजीनगरमध्ये आपण मोठ्या प्रमाणात काम केलं बीजीएसनी तर खूप उत्तम काम त्या ठिकाणी भारतीय जनसंघटनेनी केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक करायला तयार आहेत आणि विशेषतः मी हे बघितलं की ज्यावेळी आपण विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा कार्यक्रम घेतला होता आणि राज्यातल्या सगळे महत्वाचे कॉर्पोरेट्स हे ज्यावेळेस आपल्या ऑन बोर्ड आले होते आणि त्यांनी मदत केली होती त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्यातल्या प्रत्येकाचं जे काही मॅन्डेट आहे हे जलसंधारणाचं आहे एव्हरीबडी वॉन्ट टू वर्क इन द वॉटर कन्झर्वेशन फील्ड आणि कुठल्याही जिल्ह्यात जाऊन करायला तयार आहेत असं नाही आहे की मुंबईच्या आसपास करायचं आहे किंवा कुठल्याही जिल्ह्यात जाऊन ते करायला तयार आहेत आम्ही हा प्रयत्न करू की तशा प्रकारचा सपोर्ट तुम्हाला मिळाला पाहिजे पण तुम्ही पण तुमच्या लेव्हलवर जर थोडा संपर्क केला थोडं आउटरीच केलं तर त्याचा एक निश्चितपणे फायदा जो आहे तो आपल्या सर्वांना मिळेल मला असं वाटतं की नाव इज अ टाइम की एक स्पीड घेतली पाहिजे कारण आता पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा कामं बंदच होतील पण पावसाळ्याच्या सुरुवातीला कामं नीट होतात काही अडचण नाही माझा अनुभव आहे त्यामुळे आज मी असं म्हणेन की एक क्रुशल महिना थर्टी डेज हे क्रुशल आपल्या हाती आहे या थर्टी डेज मध्ये जेवढं काम आपण करू शकू ते अत्यंत महत्वाचं काम या ठिकाणी होणार आहे अडचणी असतातच अडचणीशिवाय काय आपलं जीवनच अडचणीच आहे पण अडचणी दूर करून त्यातनं मार्ग काढणं हे नेतृत्व आहे त्याच्यामुळे ते, ते नेतृत्व तुम्ही दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळे जर मैदानात उतरलात तर आपण जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि जलयुक्त शिवार प्लस प्लस जे आपलं म्हणणं आहे ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी यशस्वी करू शकू आणि एक अनुभव असा आहे की आपण बघितलं तर दोन हजार चौदा ते मध्ये दोन दुष्काळ आपण त्या ठिकाणी सहन केले त्यातल्या एका दुष्काळामध्ये आपण ऐंशी टक्के पावसामध्ये जवळजवळ प्रोडक्टिव्हिटी मेंटेन केली दोन हजार अठरा एकोणीसला का करू शकलो कारण प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपल्याकडे होतं जलयुक्त शिवारमुळे तर मला असं वाटतं की म्हणून आपल्याला अल वर्ष सांगितलं जात आहे आता आयओडी आला तर ठीक आहे नाही तर पाऊस कमी झाला तर काय हा एक प्रश्न असेल आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जमिनीत पाणी असलं तर ऍटलिस्ट त्याचा वापर होऊ शकेल मला आठवतं की मी लातूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि एक शेतकरी हात पकडून आपल्या शेतीत मला येऊन गेला आणि त्याने दाखवलं त्याने नऊ बोर केले होते तो म्हणाला माझ्या नऊ बोरला पाणी नव्हतं मी बोर करत गेलो पण पाणी लागत नव्हतं थोडं दिवसायचं यायचं जेव्हापासना जलयुक्त शिवारचं काम झालंय माझ्या नऊ बोरला पाणी आहे त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो काही परिणाम लोकांचा आहे किंवा सांगोल्याला ज्यावेळेस गेलो होतो तर त्यावेळेस मला एक जण आपल्या शेतीत घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की काही होत नव्हतं आज मी यावर्षी पंचवीस लाखाचे ऍपल बेर हे या ठिकाणी त्याचं उत्पादन मी घेणार आहे तर हे जे काही समाधान आपल्याला मिळतं या कामातून हे अत्यंत महत्वाचं आहे तर ते तुम्हाला सगळ्यांना मिळावं आणि त्यातनं राज्याचंही कल्याण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद